माझे नाव अण्णा जगताप, निरंदोलाबादचा रहिवासी आहे. पिण्याची पाण्याची स्थिती बरी आहे. 3 ते 4 दिवसांनी प्रत्येकाला पाणी इथे नळावरून पाणी पुरवत आहे. 2 ते 8 तास ही वीज चालते पर डे. प्रत्येक कुटुंबाला 1-3 दिवसानंतर पाणी सर्वांना नळालाच दिलं. विहीर किती खोल आहे? विहीर 85 ते 90 फूट आहे. 90 फूट आहे. आणि कधी खोल केलेली विहीर? 28 ते 30 वर्ष झाली आहे विहिरीला. उन्हाळी भागात पाणी आता कमीच पडले ना, कारण पाण्याची पातळीच खाली एकदम खालावलेली आहे. पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे पाणी एकदम कमी आहे. आता ती जास्तीत जास्त 2 ते 8 तास विहीर चालते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. अच्छा. तर 4 ठिकाणी वाल आहेत आमच्याकडे पूर्ण गावात. तर प्रत्येक वालला 1-1 दिवस असे एकाडी पाणी सोडले जाते डिवाइड करून. आणि मग कुठे नेलं जातं? पाण्याची टाकी आहे, त्याच्यावरून पाण्याच्या टाकीत पाणी जातं. त्याच्यातून सप्लाय केलेलं आहे सगळ्या गावाला मिळतं. हो, 5-1 वर्षापूर्वी स्थिती म्हणजे वॉटरशेडचं काम झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. पहिली एवढी कामं झालेली नव्हती. अच्छा. पाऊस पण 5 वर्षाच्या पाठीमागे पाऊस जरा बऱ्यापैकी असायचा. बरोबर. आता पावसाचं प्रमाणच कमी झाले. वॉटरशेडची कामं केल्यामुळे पाण्याची पातळी जरा बऱ्यापैकी आहे, त्यामुळे पाणी आता तरी मिळतं. बाजूच्या गावांना आता बघितलं तर सर्वांना टँकर आहे. अच्छा. आमच्याकडे अजिबात टँकर वगैरे काही नाही, कारण इथं 40 ते 45 फुटावरती पाण्याची पातळी आहे. त्याच्या खाली गेल्यानंतर पाणी अजिबात नाही. अच्छा. आणि तुम्हाला आता वाटतं की गावाला बोर आत्ता टँकरची ह्या वर्षी सुद्धा गरज पडणार नाही? नाही पडणार. आपलं विहिरीचं पाणी आपल्याला वर्षभर पुरत आहे? हो, पाणी पुरेल. नाही तर कमी आलं समजा पुढच्या महिन्यात. आता मार्च एप्रिल सुरू झाला. मे मध्ये शक्यतो डेफिनेट कमी येणार आहे. पण आम्ही 1-2 विहिरीचं पाणी ह्याच्यात डिवाइड करून पण ते गावच्या ह्याच्यात पाण्याचा प्रश्न मिटणार. यंदा पिकात नाही काय आलेलं? जे तुम्ही रबीमध्ये घेत होतात ती सगळी पिकं तुम्ही घेतली, खरीपातली पिकं घेतली? खरीपातली सुद्धा निघाली. मग हा कुठला तरी आपल्या वॉटरशेडचा फायदा झाला असं तुम्हाला वाटतंय का? वॉटरशेडमुळे पाण्याची पातळीच वाढली ना, त्यामुळे आता काय झालं, ज्वाऱ्या सुद्धा लेट होत्या, पाऊस कमी होता, तरी सुद्धा लोकांनी 3-3 पाणी देऊन ज्वाऱ्या गहू सगळी पिकं शेतकऱ्याला हाताला लागले. म्हणजे आपल्या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये यंदा सुद्धा काही बदल दिसला? 40% पाऊस होऊन उत्पन्नात अजिबात काही बदल नाही दिसला. पाऊस कमी पडून सुद्धा यंदा उत्पन्न तसं बऱ्यापैकी आहे. तर गावा संदर्भात सांगायचं म्हटलं तर आमचं गाव थोडस दुष्काळी पट्ट्यातच मोडतं. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर टोकाला आमचं रंडोलाबाद हे गाव आहे. पावसाचं प्रमाण थोडंसं पूर्वीपासूनच कमी प्रमाणात आहे, त्यामुळं नेहमीच पाण्याची कमतरता आमच्या गावाला जाणवतच असते. तर साधारण 2003 मी पाहते तर 2003 साली मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेस गावामध्ये पाण्याची अत्यंत टंचाई जाणवत होती. लोकांना पाणी विकत घ्यावं लागत होतं, त्यासाठी तेव्हा खूप कमी प्रमाणात होतं. त्यानंतर 2008 हा आमचा जो इंद्रजन्मन पाणलोट प्रकल्प सुरू झाला बायफ संस्थेअंतर्गत, त्यानंतर हळूहळू गावामध्ये बदल होत गेला. सुरुवातीला 2008 जेव्हा आम्ही ह्या प्रकल्पाअंतर्गत काम करत होतो तेव्हा श्रमदान हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यासाठी थोडंसं आम्हाला लोकांना एकत्रित करायचं होतं. मग सुरुवातीला आम्हाला अडचणी आल्या, लोक एकत्र येत नव्हते. लोकांना ह्या प्रकल्पाची थोडीशी माहिती करून द्यावी लागली, त्यांना त्याचं महत्त्व समजून द्यावं लागलं. ह्याच्यामध्ये आमचा थोडासा काळ गेला. जसं जसं लोकांना ह्याचं महत्त्व पटत गेलं तसं लोक स्वतःहून एकत्र यायला लागले. लोकांनी श्रमदान केलं, त्यानंतर आम्ही मग डोंगर उतारावर जे पाणी अडवा पाणी जिरवा ह्याचं काम केलं. त्यानंतर 2009-10-11 हळूहळू लोकांना ह्याचा फरक दिसू लागला. जे पावसाचं पाणी जे पाऊस पडत होता ते पाणी आम्ही जास्तीत जास्त जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे लोकांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. मग लोकांना ह्याचं महत्त्व पटलं. त्यानंतर लोकांनी पाण्याचं प्रमाण वाढलं. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये एक सर्वात चांगली गोष्ट आहे की ज्या विहिरी आहेत गावामध्ये त्यातल्या जवळजवळ 90% विहिरी ह्या शेअरिंग स्वरूपात म्हणजे भागीदारी स्वरूपात वापरल्या जातात. म्हणजे काय तर एक विहिरीचे 1 ते 8 ते 10 मालक असतात आणि ते प्रत्येक दिवसाचा 1 वार याप्रमाणे ते आपल्या शेतीला त्या विहिरींचं पाणी देतात. त्याच्यामुळं विहिरींची संख्या देखील मर्यादितच आहे. हा देखील फायदा एक ग्रुप पद्धतीचा म्हणजे लोकांची एकी ही यातून आपल्याला जाणवून येते. त्याचप्रमाणे आम्ही बोरबंदी आमच्याकडे गेली 10 वर्षापासून आम्ही बोरबंदीचा ग्रामपंचायतीने निर्णय घेतलेला आहे. जमिनीतील पाणी जेवढं आपण जास्त प्रमाणात खाली जाऊ ते प्रमाणात जास्त उपसू त्याप्रमाणे जमिनीतलं पाणी कमी होते. आणि आता सध्या गरज आहे की जमिनीत रिचार्ज होणं महत्त्वाचं आहे पाण्याचं, म्हणून आम्ही बोरबंदीचा निर्णय घेतला. त्याच्या दृष्टीने आम्ही 100% तो निर्णय गावाने पाळलेला आहे. त्या संदर्भात एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्याकडे एक पोल्ट्री व्यावसायिक आहेत, तर त्यांच्या पक्ष्यांसाठी त्यांना बोर हवी होती.
आम्ही पंचायतीने त्यांना नकार दिला की तुम्ही बोर घेऊ नका, आपण बोरबंदी केलेली आहे. तरी देखील त्यांनी थोडासा त्या बाबतीतच हे त्यांनी फोर्स केला की आम्हाला घ्यायचीच आहे बोर. मग आम्ही थोडासा गट विकास अधिकाऱ्यांकडून त्यांना दबाव आणला आणि दुसरा म्हणजे नुसता दबाव आणून चालला नाही तर त्यांना त्यांची व्यवस्था देखील आपल्याला केली पाहिजे. मग त्या दृष्टीने आम्ही काय केलं की त्यांना आमचे जे पाणी पुरवठ्याची जी नळ योजना आहे त्यातून त्यांना एक आम्ही अधिक म्हणजे ॲडिशनल त्यांना आम्ही एक कनेक्शन दिलं की हे तुमच्या पक्षांसाठी आम्ही तुम्हाला देत आहोत पण तुम्ही बोर घेऊ नका. आणि त्या मालकाने देखील आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि त्यांनी बोर घेतली नाही. म्हणजे असे एक थोडेफार अनुभव आहेत की लोकांनी देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि ह्या सर्वांच्या सहकार्यातूनच आम्हाला आत्ता विहिरी जमिनीतील पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे एकंदरीतच लोकांची बागायत करणं लोकांचं बागायत क्षेत्र वाढलेलं आहे, लोकांची पीक पद्धती बदललेली आहे आणि पाणी पिण्याच्या पाण्याचा देखील आता फारसा त्रासदायक नाही आहे. लोक 3 ते 4 दिवसातून आम्ही गावच्या विहिरीचं पाणी लोकांना सोडतो. मला ॲक्वाडॅम संस्था ही जॉईन झाली. ॲक्वाडॅम संस्थेने आमच्या गावामध्ये खूपच चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी हवामान केंद्र देखील उभारलेलं आहे. विहिरींच्या पाण्याची तपासणी वेळच्या वेळी केली जाते. त्याचप्रमाणे पाण्याचं जे टेस्टिंग आहे म्हणजे पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे याचा देखील त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने तपासणी केली जाते. तर ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या शाळेजवळ जी बोर पंप आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला पूर्ण क्षारांचं प्रमाण किती आहे त्या पाण्यामध्ये ह्याची आम्हाला त्यांनी शास्त्रोक्त माहिती दिली. त्याच्यामुळे आम्हाला हे समजलं की त्या पाण्यामध्ये फ्लोराईड जास्त आहे की जे आपल्याला आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीने काय केलं की लोकांना हे जे बोरचं जे पाणी आहे ते पिऊ नका, फक्त तुम्ही ते खर्च करण्यासाठी किंवा जनावरांसाठी वापरा असा सल्ला दिला. हा फायदा आम्हाला ॲक्वाडॅम संस्थेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. त्यांनी हवामान केंद्र जे उभारलेलं आहे त्यातून देखील आम्हाला सर्व शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट आणि उपयोगी माहिती मिळते. त्या संदर्भात लोकांना पीक पद्धती किंवा त्यांच्या पिकांवर औषधांची कोणती फवारणी कधी करायची ह्याची देखील माहिती त्यांना हवामान केंद्रातून विविध गोष्टीतून मिळते.